सो मॉक टेस्ट फोर मध्ये इजी पेपर सेट केला होता पर्पजली. खूप इजी नव्हता, थोडाफार होता. सीईटीचा पेपर तुम्हाला याच्यामुळे इझी वाटू शकतो. सो डिमोटिवेट नका हो आधीच्या पेपर्समुळे, कारण आधीचे पेपर्स पर्पजली तुमच्यासाठी हार्ड सेट केले होते. हा त्यातल्या त्यात मिडियम लेवलचा आहे, एकदमच इझी नाही आहे. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया 51st क्वेश्चन. 51st क्वेश्चन बघा काय. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द गिवन मास इन अ गिवन मास ऑफ अन आयडियल गॅस कोणतं करेक्ट आहे. प्रेशर ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट तर नाही, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. इफ दिस इज कॉन्स्टंट, एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट, देन पीव्ही हॅज टू बी कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फूड इज प्रिझर्व्ड ऍडिशन ऑफ हीट ड्यू टू ऍट हाय टेम्परेचर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कम्प्लिटली रिमूव्ह. येस, इट इज करेक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज फर्स्ट. 53rd क्वेश्चन. द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन विच कंटेन्स 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इन 250 ग्रॅम ऑफ वॉटर. सो मोलॅरिटी विचारली, ठीक आहे. 53rd क्वेश्चन सॉल्व्ह करते आहे. मोलॅरिटी विचारली आहे. द फॉर्म्युला इज W2 upon M2 into W1 in kg. तर W2 बघा काय दिलं आहे, तर W2 दिलेला आहे तुम्हाला 18 ग्रॅम. M2 काय दिलेला आहे, तर M2 साठी तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे C6H12O6. ओके, सो याचं जर का तुम्ही केलं, कार्बनचं 12, हायड्रोजनचं 1 आणि ऑक्सिजनचं 16, तर याचा आन्सर येईल तुमचं 180. आणि W1 वॉटरचं वेट किती दिलेलं आहे, 250 ग्रॅम. तर याला कन्वर्ट करण्यासाठी आपण 1000 वरती मल्टिप्लाय केलं. ग्रॅम टू किलोग्रॅम इंटू 10⁻³, दॅट इज वरती जा 1000. सो डायरेक्ट आन्सर तुम्हाला मिळून जाईल 5 2 5 5 18 18 कॅन्सल 2/5, दॅट इज आन्सर इज 0.4 मोलर. ओके, 0.4 मोलर इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश इज मोनोअटॉमिक. खूपच इझी क्वेश्चन होता हा. निऑन गॅस, दॅट इज आपला इनर्ट गॅसेस आर मोनोअटॉमिक गॅसेस. ऑक्सिजन O2, फ्लोरिन पण F2, नायट्रोजन N2, सगळे डायटॉमिक होते. नेक्स्ट क्वेश्चन. इन सोल्युशन ऑफ AgNO3 इफ CU इज ॲडेड, सोल्युशन बिकम ब्लू बिकॉज ऑफ. खूप लहानपणापासून ऐकत असाल CuSO4 जे असतं ते ब्लू कलरचं असतं. CuSO4 ब्लू कलरचं का असतं, बिकॉज CuSO4 मधला असतो Cu2+. हा Cu2+ गेला, Cu2+ Cu झाला, तर हा होतो कलरलेस. तर Cu2+ मुळे असतो कलर. ठीक आहे, सो आता इन सोल्युशन ऑफ AgNO3 इफ CU इज ॲडेड, सोल्युशन बिकम ब्लू बिकॉज ऑफ CU गेट्स ऑक्सिडाइज. कारण आधी असेल फक्त CU आणि CuNO3 होईल, म्हणजे CuNO3 ट्वाईस होईल ऍक्च्युली. सो तो होणार आहे कंपाऊंड, होणार आहे कम्पेअर्ड टू नॉर्मल मेटल. सो त्याचं होणार आहे ऑक्सिडेशन ऑफ CU, दॅट इज CU CU2+ होणार. सो करेक्ट ऑप्शन इज C. 56th क्वेश्चन. वाय द कॅटलिस्ट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. बिकॉज जर का कॅटलिस्टचं तुम्ही बघितलं असेल काय होतं एक्झॅक्टली, तर हा असेल रिॲक्टंट, हा असेल प्रोडक्ट. तर यांचा हा जो पोटेन्शियल बॅरियर आहे तो कमी करायचं काम करतो कॅटलिस्ट. कॅटलिस्ट ऍड केल्यामुळे हे कमी होतं. सो हा एनर्जी बॅरियर म्हणा किंवा ऍक्टिवेशन एनर्जी, ही जेवढी असते ती ऍक्टिवेशन एनर्जी असते, तर ते कमी करायचं काम कॅटलिस्ट करतो. सो ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज बिकॉज इट डिक्रीजेस एनर्जी बॅरियर. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट, इट डिक्रीजेस एनर्जी बॅरियर. क्वेश्चन 7. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ. आता खूपच इझी क्वेश्चन आहे हा पण, फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे की कुठून स्टार्ट करायला पाहिजे. इथे CH3 आहे, इथे CH, दोन्ही म्हणून सगळं सेम आहे. CH3 तर एक्झॅक्टली मध्ये. सो नंबरिंग तुम्हाला इकडून स्टार्ट करायला लागेल 1 2 3 4 5, दॅट इज हा झाला पेंटा का 1 आणि 4 डबल बॉन्ड. सो लिहा पेंटा 1 4 डाय इन. कळत आहे, 2 1 म्हणून इन आले, 2 डबल बॉन्ड म्हणून डाय इन आलेला आहे. 2 क्लोरो 3 मिथाईल. इझी आहे, अल्फाबेटिकली पण हेच येत आहे. 2 क्लोरो 3 मिथाईल पेंटा 1 4 डाय इन. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ए, फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन 8. फॉर द चेंज H2O लिक्विड टू H2O गॅस, प्रेशर इज 1 atmosphere, टेम्परेचर इज 373, द फ्री एनर्जी चेंज इज 0. माहिती असेल ΔG0 म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये असतो. सो H2O लिक्विड टू गॅस हे जे कन्वर्जन करतात ते आपलं इक्विलिब्रियम मध्ये. जर का ΔG0 असतं ΔG, तर ते नॉन स्पॉन्टेनियस आहे.
डेल्टा जे लेस दैन जीरो निगेटिव आल तो स्पॉन्टेनियस. ओके नेक्स्ट व्हाट इज हाइब्रिडाइजेशन ऑफ NiCO4. NiCO4 चं हाइब्रिडाइजेशन आहे sp3. जर का याचा आंसर तुम्हाला बघायचा असेल मी एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली 9th चॅप्टर मध्ये जा. कोऑर्डिनेशन कंपाउंड NiCO4 सोबतच अजून बाकीचे चार कंपाउंड बघा. NiCN सोबतचं एक कंपाउंड असेल, CO सोबतचं असेल आणि कॉपर सोबतचं असेल. CO चे दोन आहेत, कॉपरचा एक आहे. बघा तुम्ही चेक करा आणि त्याच्यामधून तुम्ही स्टडी करा की कोणता, म्हणजे फक्त हायब्रिडायझेशन नका बघू, त्यांची ज्योमेट्री बघा, त्यांचा डायमॅग्नेटिझम बघा. कारण हे छोटे छोटे क्वेश्चन इझिली विचारतात. ओके आणि हे जर का सहाच कंपाऊंड तुम्हाला इझिली लक्षात राहतील हायब्रिडायझेशन याचं आणि पी ब्लॉक मध्ये जे हायब्रिडायझेशन आहेत ते लक्षात ठेवा. हार्डली काहीतरी 10-12 हायब्रिडायझेशन आहेत आणि 2 इयरमधून 1-2 तरी विचारतातच, म्हणजे प्रत्येक इयरला जवळजवळ हायब्रिडायझेशन विचारतातच. त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द गॅल्वॅनिक सेल ZN ZnSO4. आता या ZN वरती हा जो मायनस चार्ज दिलाय तो ZN चा नाही बर का, तो इंडिकेट करतो इट इज कॅथोड एनोड. ओके आणि हा करतो इंडिकेट कॅथोड. सो हा आहे कॅथोड आणि हा आहे एनोड. तर ते काय म्हणताय, द रिएक्शन ऍट कॅथोड इज, हा कॅथोड आहे. सो कॅथोडची रिएक्शन जसं आपण लर्न करतो तसंच, CuSO4 म्हणजे Cu2+ कॅथोड वरती रिडक्शन होतं. सो Cu2+ 2 इलेक्ट्रॉन्स गिव्ह Cu. सो करेक्ट ऑप्शन इज सी. नेहमी लक्षात ठेवा एनोड वरती ऑक्सिडेशन होतं, कॅथोड वरती रिडक्शन होतं. Cr AO AO Cr हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट क्वेश्चन इझी आहे. SnCl2 दिलाय, त्याच्यामध्ये ऍड केलंय 2 टाइम्स ऑफ FeCl3 गिव्स SnCl4 प्लस FeCl2. इझिली बघून कळत आहे की याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट इज ट्रू. SnCl चा इथे आहे +2, इथे झाला +4 बिकॉज Cl चा -1 आहे. -1 × 2 = +2, -1 × 4 = +4. सिमिलरली Fe चा इथे होता +3, इथे झाला +2. सो याचं झालंय रिडक्शन, याचं झालंय ऑक्सिडेशन. ओके सो करेक्ट ऑप्शन इज पहिला बघा, SnCl2 इज ऑक्सिडाइज अँड FeCl3 ऍक्ट्स एज अ ऑक्सिडायझिंग एजंट. SnCl2 इज ऑक्सिडाइज, येस करेक्ट. आणि त्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट कोण ठरला, FeCl3. सो करेक्ट ऑप्शन. लास्ट टेस्ट मध्ये पण मी एक्सप्लेन केलंय की समजा एक ऑक्सिडाइज होत असेल तर दुसरा एजंट असतो त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल. ओके नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे, डॅश कार्बोहायड्रेट्स इज अ डायसॅकराइड, माल्टोज इज अ डायसॅकराइड. तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मध्ये जावं लागेल, पुन्हा एकदा बघा स्ट्रक्चर्स बघा, पॉलीसॅकराइड्स डायसॅकराइड्स त्याच्यानंतर ट्रायसॅकराइड जेवढे केवढे असतील, ऑलिगोसॅकराइड्स 2 to 10 असतील तर ऑलिगोसॅकराइड्स, पॉलीसॅकराइड्स कशापासून म्हणतात, त्यांचं स्ट्रक्चर, माल्टोजचं तर स्ट्रक्चर पण दिलेलं आहे तुम्हाला. सो एकदा त्यातून बघा कोणतं कोणतं काय काय. ठीक आहे, लास्ट मिनिट रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द हायएस्ट बॉइलिंग पॉईंट. आता सगळीकडे चार नंबर आपण बघतोय. 63rd क्वेश्चन मध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायएस्ट बॉइलिंग पॉईंट. तर चार कार्बनचं इथे Cl लावलं, Cl म्हणजे हॅलाइड लावलाय. नंतर चार कार्बनला हायड्रोजन बॅलन्स नाही केलेले, 2 OH लावले टर्मिनल कार्बन ऍटम्सना, आणि चार कार्बनला एकदाच OH लावलाय, आणि लास्ट ऑप्शन आहे इथर. तर इथर तर जातोच कारण इथरचा काहीच संबंध नाही आहे बॉइलिंग पॉईंटशी, कारण तो खूप असा सडल आहे, म्हणजे तो काहीच करत नाही. त्याच्यानंतर क्लोराईड आहे थोडाफार रिॲक्टिव्ह बट एवढा नाही आहे जेवढा अल्कोहोल आहे. मग राहिले कोण, हे 2 अल्कोहोल. तर बॉइलिंग पॉईंट कशामुळे वाढतो, बिकॉज ऑफ इन्क्रीज इन हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग कोणाकडून जास्त पॉसिबल होणार आहे, तर ऑप्शन बी कडून. सो ऑप्शन बी हॅज हायएस्ट बॉइलिंग पॉईंट, नॉट ऑप्शन सी. ओके कारण इथून एकच OH आहे आणि इकडून 2 OH आहे, म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंगची प्रोबॅबिलिटी जास्त झाली. ठीक आहे, नेक्स्ट ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड इज फॉर्म बाय. तर ज्यांचं ग्लेशियल ऍसिटिक ऍसिड थोडंफार वाचलं असेल ना ज्यांनी कधीतरी अधूनमधून, ते चुकतील आणि ते डायरेक्टली बी ऑप्शन लिहितील, ट्रीटिंग व्हिनेगर विथ डिहायड्रेटिंग एजंट. तर इट इज नॉट ट्रू. ट्रीटिंग व्हिनेगर इज ओके. व्हिनेगरला आपण डिस्टिल करतो, डिस्टिल झाल्यानंतर त्याला क्रिस्टलाइज करायला लागतं, मग सेपरेट करायला लागतं. सो दिस इज द प्रोसेस. आणि व्हिनेगर इज नथिंग बट ऍसिटिक ऍसिड. ओके डायल्यूट ऍसिटिक ऍसिड. सो करेक्ट ऑप्शन इज सी, क्रिस्टलायझिंग सेपरेटिंग अँड मेल्टिंग ऍसिटिक ऍसिड.
ओके. क्वेश्चन 15, द एटॉमिक वेट ऑफ एयर इट्स 27. ओके, आता हे फॅराडेचं लॉ आहे. लास्ट टेस्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे फॅराडेचे सम्स कसे सॉल्व करायचे, त्याच्यामुळे मी त्याच मेथडने घेते आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही आता पुन्हा एकदा चेक करू शकता. द ॲटॉमिक वेट ऑफ एअर इज 27. सो मोलर मास आपल्याला कळलेला आहे 27, दॅट इज ओके ऑफ एअर. सो हे मासच्या कॉलममध्ये घेते मी, करस्पॉन्ड्स टू, आता फॅराडे दिले आहे त्यांनी, ठीक आहे. मी लास्ट टाइम या साईडला फॅराडे लिहिला होता आणि या साईडला मास लिहिला होता. सो ओके फॅराडे आणि या साईडला आहे मास. सो 27 आधी एलचं त्यांनी दिलेलं आहे एल प्लस प्लस प्लस, म्हणजे एल 3+ दिलं आहे, राईट. सो एल 3+ 3 इलेक्ट्रॉन विल गिव्ह ए एल, करेक्ट. तर आपल्याला एवढं कळलं की याचं 3 आहे. सो 3 मोल्स ऑफ फॅराडे पास केले, कारण 3 मोल्स ऑफ फॅराडे पास केल्यानंतर 27 ग्रॅम ऑफ एल भेटणार आहे, कारण 1 मोल ऑफ एल मिळतोय. सो दे आर आस्किंग हाऊ वेन करंट ऑफ 5 फॅराडे इज पास्ड देन द वेट ऑफ एअर, हा 65th क्वेश्चन आहे. देन वेट ऑफ एअर विल बी व्हॉट, क्रॉस मल्टिप्लाय डायरेक्टली. सो एक्स म्हणजे काय डायरेक्ट 27 इंटू 5 डिवाइड बाय 3. सो आन्सर इज 45. सो 45 ग्रॅम विल डिपॉझिटेड ॲट द कॅथोड. ओके, सो ऑप्शन आहे याचा ए 45. आयडेंटिफाय द स्ट्रॉंगेस्ट ऍसिड एच आय एच बी आर एच सी एल आणि एच एफ. तर याच्यामध्ये स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे एच आय. का त्यानंतर तुम्ही रिॲक्शनमध्ये जरी बघितलं तर खूप वेळा ज्या एच आयची रिॲक्शन येते त्यावेळेस वरती आपल्याला खूप काही लिहायला लागत नाही, म्हणजे काय की वरचे कष्ट खूप जास्त आहेत. दॅट इज आपण जे ॲलोवरती कष्ट घेतो, प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, अजून काही रिएजंट ॲड करायला लागतो यांच्यासोबत, सपोर्टिंग रिएजंट, हे सगळं कधीच एच आयला ॲड करायला लागतं, ठीक आहे. सो एच आय इज व्हेरी रिॲक्टिव्ह, म्हणजे तो खूप जास्त इझिली हायड्रोजन काढून देऊ शकतो, बिकॉज एच आयचा जो बॉन्ड आहे तो वीक आहे, त्याच्यामुळे तो इझिली आपला हायड्रोजन डोनेट करू शकतो. ऍसिड म्हणजे काय, जो इझिली हायड्रोजन देईल, ठीक आहे. एच एफ मध्ये तसं नाही आहे, एच एफ मध्ये यांचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी ॲज वेल ॲज बिकॉज ऑफ हॅव्हिंग स्मॉलर साईज. सो याच्यामुळे ऍसिडिटी याची कमी आहे, याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे, सॉरी कमी आहे, याची ऍसिडिक स्ट्रेंथ, सॉरी यांच्यातला बॉन्ड स्ट्रॉंग आहे आणि यांच्यातला बॉन्ड वीक आहे. सो यांची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी आहे, याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे, ओके, आणि हा वीकर बॉन्ड आहे. सो करेक्ट ऑप्शन इज एच आय, कारण त्यातून इझिली एच निघतो. ओके, 67 क्वेश्चन मध्ये बघा. आर एक्स प्लस एन ओ एच गिव्स आर ओ एच प्लस एन एक्स. तर ही डायरेक्टली रिॲक्शन आपल्या बुकमध्येच नाव आहे त्याचं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. सो करेक्ट ऑप्शन इज बी, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अमंग खाली दिलेल्या ऑप्शनवरून विल नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोण दाखवत नाही, तर ज्या म्हणजे आता जर तुम्ही नीट बघितलं, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवण्यासाठी गरजेचं काय की ॲटलीस्ट कोऑर्डिनेशन लिगँड्स जे काही अटॅच झालेले आहेत कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये, तर त्यांनी वेगवेगळ्या जॉमेट्रिकल म्हणजे काय की वेगवेगळ्या शेप्स तयार झाले पाहिजे, ठीक आहे. सो आता जर का तुम्ही नीट बघितलं तर ऑप्शन बी सी ओ एन एच 3 5 टाइम्स एन ओ 2 सी एल 2, हा आहे 6, याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे आणि हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही. त्याच्यामुळे काय म्हणाल की हा जो कंपाऊंड दिला त्यांनी सी ओ एन एच 3 5 NO2 Cl2 कोऑर्डिनेशन नंबर बघा 5 आणि 1, म्हणजे 6 आहे. सो हा कोऑर्डिनेशन नंबर असलेला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवत नाही, त्याच्यामुळे द ऑप्शन इज बी, दॅट इज हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार नाही, ठीक आहे. नेक्स्ट 69 क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट गॅल्वॅनिक सेल इज नॉट करेक्ट. गॅल्वॅनिक सेल बद्दल करेक्ट नाही आहे. रिडक्शन ऑकर्स ॲट कॅथोड, करेक्ट आहे. कुठेही गॅल्वॅनिक असू द्या तर कुठेही असू द्या, रिडक्शन ऑकर्स ॲट कॅथोड. कॅथोड इज पॉझिटिव्ह, कॅथोड इज येस, कॅथोड इज पॉझिटिव्ह, कारण आपण आधीच्याच सेंटेन्समध्ये बघितलं आहे. ऑक्सिडेशन ऑकर्स ॲट इलेक्ट्रोड विथ लोअर रिडक्शन पोटेन्शियल, ऑब्व्हियस करेक्ट आहे.
रिडक्शन पोटेंशियल ज्याचं कमी असणार आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे म्हणून तर त्याला रिडक्शन पोटेंशियल लोअर म्हणतात. ठीक आहे. डी एनोड इज पॉझिटिव्ह. आता बी आणि डी जर का सेम सांगतायत एनोड आणि कॅथोड पॉझिटिव्ह तर या दोघांमधलं स्ट्रॉंग असतं म्हणजे तर कॅथोड तर पॉझिटिव्ह असतो गॅलरिक सेलमध्ये. सो रॉंग ऑप्शन इज एनोड इज पॉझिटिव्ह इज रॉंग ऑप्शन म्हणजे रॉंग सेंटेन्स. द करेक्ट ऑप्शन इज डी. ओके एनोड इज पॉझिटिव्ह हे चुकीचं सेंटेन्स आहे अबाउट गॅल्वॅनिक सेल. क्वेश्चन 70. ड्युटेरियम हॅज मेनी प्रॉपर्टीज लाईक हायड्रोजन बट रिॲक्ट्स व्हेरी स्लोली कम्पेअर्ड टू हायड्रोजन. अदरवाइज ड्युटेरियम जास्त ठिकाणी दिसला असतं आपल्याला. ओके हायड्रोजन सगळ्यात जास्त फास्ट रिॲक्ट करतो कम्पेअर्ड टू ड्युटेरियम. इन द सिरीज ऑफ रिॲक्शन काय बघा. आता ही केमिकल रिॲक्शन आहे विथ नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स मधील रिॲक्शन आहे. इझी आहे. खूप वेळा झाला आहे. हा काय घेतला त्यांनी अॅनिलिन C6H5 दॅट इज अॅनिलिन. क्वेश्चन नंबर बघतोय आपण 71. अॅनिलिन मध्ये ऍड केला NaNO2HCl म्हणजेच काय ऍड झालं म्हणजे त्याचं काय होणार आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. सो अॅनिलिनचा झाला N2Cl. ओके नेक्स्ट हा झाला आपला X. आता याच्यामध्ये ते काय ऍड करतात HNO2. HNO2 म्हणजे HONO2 आणि जर का माहिती असेल तर या डायझोच्या रिॲक्शन आहेत सगळ्यात शेवटी लास्ट पेज वरती नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड मधल्या. सो याच काय होणार आहे बेन्झिन रिंगला NO2 लागणार आहे N2 बाहेर पडणार आहे आणि काय N2 आणि HCl बाहेर पडणार आहे. ओके सो द करेक्ट ऑप्शन इज एक्स आणि वाय विचारले. सो हा एक्स आणि हा वाय. सो एक बनेल बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आणि दुसरा बनेल नायट्रो बेन्झिन. ओके सो करेक्ट ऑप्शन इज बी. नेक्स्ट 72. SP3D हायब्रिडायझेशन रिझल्ट्स इन. तर हा 11वीचा क्वेश्चन आहे किंवा मग डी ब्लॉक मध्ये पण आपल्याला दिसेल. डी ब्लॉक मध्ये मी तुम्हाला जे सांगितलं सॉरी नाईन्थ लेसन मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की हायब्रिडायझेशन बघा ते जे कंपाऊंड दिलेले आहेत त्यांचं त्यांनी एकदम प्रॉपरली सांगितलेलं आहे की कोणाचं हायब्रिडायझेशन कसं होतं कोणाची जॉमेट्रिक काय आहे. तर त्याच्यामध्ये SP3D हायब्रिडायझेशन पण आहे आणि त्याच्याच पुढे त्यांनी त्याचं जॉमेट्री दिली आहे दॅट इज ट्रायगोनल बायपिरॅमिड. ओके जर का लर्न नसेल तर तुम्ही ऍटलीस्ट हे एवढं जरी लेसन केले तरी 11वीचे जास्तीत जास्त लेसन्स कव्हर होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. सो 12वी थोडंसं नीट करा एकदा नीट बघा. सो करेक्ट ऑप्शन इज ट्रायगोनल बायपिरॅमिड मॉलिक्युल. ओके 73. कार्बन अँड कार्बन मोनॉक्साईड बर्न इन ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड ॲज पर द फॉलोइंग रिॲक्शन. आता हा हेस लॉ आहे. हा हेस लॉ आहे 73. हेस लॉ मध्ये आपण काय करतो की त्यांनी जे विचारलंय तर तिथपर्यंत आपल्याला जायचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन लिहिते मी 73. C+O2 गिव्स CO2 आणि याचा डेल्टा आहे जो आहे -394 kJ/mol. ओके नेक्स्ट 2CO+O2 गिव्स CO2 याचा डेल्टा जो आहे 569 kJ/mol. आता त्यांनी काय विचारलंय कार्बन अँड कार्बन मोनॉक्साईड बर्न इन ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म ॲज पर फॉलोइंग रिॲक्शन. सो हे कार्बन आणि कार्बन मोनॉक्साईड बर्न केला सो या रिॲक्शन्स मिळाल्या. फाइंड द हीट ऑफ फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे काहीतरी फॉर्म व्हायला पाहिजे काय तर 1 mole ऑफ कार्बन मोनॉक्साईड CO फॉर्म झाला पाहिजे. ठीक मी इकडे लिहिते CO फॉर्म झाला पाहिजे होती 1 mole आणि ज्यावेळेस फॉर्मेशन म्हणतो त्यावेळेस फॉर्मेशन लिहिताना कधी पण त्यांच्या प्युअर स्टेटमध्ये घ्यायचे असतात. सो कार्बन प्लस O2 गिव्स 1 C. तर याचं आपल्याला त्यांनी डेल्टा एच विचारलं. तर या दोन फॉर्म्युलामधून तुम्ही हे काढू शकता का इझिली काढू शकता बाहेर येसल कसं काढणार आहे बघा. आपल्याला एकतर राईट हँड साईडला पाहिजे CO इकडे आहे लेफ्ट हँड साईडला. तर तुम्ही काय कराल सिम्पली ही रिॲक्शन उलटी करा आणि इकडे 569 लिहा द्याल. ओके सो काय येणार आहे O2+2CO गिव्स CO2. ओके 2CO+O2 गिव्स CO2 गिव्स O2+2CO. ओके आता याच्यामध्ये फक्त एकदा बघा की काय होत आहे इकडे बॅलन्स नाही केलं गेलं आहे इकडे 2CO2 सॉरी माय मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक. आता जर का बघितलं तर आपल्याला एकच CO हवाय राईट. सो याला आपण करणार आहे हाफ ने डिवाइड
हाफ ने डिवाइड हाफ ने डिवाइड हाफ ने डिवाइड सो तुम्ही आता कट करू शकता कारण याचं काम संपलेलं आहे आणि इथे पण बघा एकच होय सो इकडे पण आपल्याला हाफ लागणार आहे ठीक आहे सो आता नीट बघितलं तर हा ओ टू हा वन ओ टू आणि हा हाफ ओ टू कट होऊन येणार आहे हाफ ओ टू सो हाफ ओ टू मिळाला सीओ टू आणि सीओ टू इझिली कट झालेला आहे आणि सी ॲज इट इज राहिलेला आहे सीओ ॲज इट इज राहिलेला आहे सो आता हे करण्यासाठी आपण काय केलं की याला निगेटिव्ह निगेटिव्ह केलं म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला आणि याला डायरेक्टली ऍड केलं सो 569 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती 8 2 2s are 4 28s are आणि 2 4s are 284.5 आणि 394 आता याच्यामध्ये होणार आहे मायनस सो मायनस करा आणि आन्सर तुम्हाला येणार आहे मायनस मध्येच सो काय येईल 5 31 4 9 आणि 0 आणि 1 ओके सो करेक्ट ऑप्शन इज 109.5 ओके सो करेक्ट ऑप्शन इज मायनस 109.5 करेक्ट ओके 74 विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर डायल्यूट सोल्युशन ऑफ फिनॉल इट ऍक्ट्स एज अँटीसेप्टिक सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरात पण आपण फिनॉल यूज करतो अँटीसेप्टिक म्हणून नाही यूज करत बट डेटॉलमध्ये फिनॉल असतं ओके सो इट इज यूज्ड ऍज अँटीसेप्टिक 75 कंपाउंड्स कंटेनिंग बोथ अमायनो अँड सीओएच ग्रुप्स आर कॉल्ड ऍज तर अमायनो ऍसिड्स डायामाइन्स एन्झाइम्स अननोन तर अमायनो ऍसिड्सला सीओएच आणि एनएच टू ग्रुप दोन्ही असतो अमायनो ग्रुप म्हणजे काय की प्रोटीनमध्ये जर का तुम्ही बघितलं तर प्रोटीनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पेप्टाईड लिंकेज जे आहे त्याच्यापासूनच बनलेले ओके सो अमायनो आणि सीओएच असणाऱ्यांना आपण अमायनो ऍसिड्स म्हणतो 76 अ कंपाउंड ए रिॲक्ट्स विथ PCl5 टू गिव्ह बी विच ट्रीटमेंट विथ KCN फॉलोड बाय हायड्रोलिसिस गिव्ह प्रोपेनॉइक ऍसिड ॲज द प्रोडक्ट व्हॉट इज द कंपाउंड ए ओके 76 क्वेश्चन चालू आहे तुमच्या रेफरन्ससाठी सांगते 76 द कंपाउंड ए रिॲक्ट्स विथ PCl5 टू गिव्ह बी विच ऑन ट्रीटमेंट विथ KCN फॉलोड बाय हायड्रोलिसिस गिव्ह प्रोपेनॉइक ऍसिड दिस इज प्रोपेनॉइक ऍसिड ऍज द प्रोडक्ट व्हॉट इज कंपाउंड ए ओके सो आता बघा याच्यामध्ये जर का KCN ऍड केला म्हणजे हे दिसतं का तुम्हाला की एक्स्ट्राचा सी ऍड झालेला आहे सो हा जो काही होता तो दोन कार्बनचा असायला पाहिजे आणि PCl5 ऍड केला म्हटल्यानंतर इथे CLच लागणार आहे ओके PCl5 चे आपल्याला दोनच रिॲक्शन आहेत तर कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये नाही तर अल्कोहोलमध्ये मग जर का इथे CN लागला आणि CNचा हायड्रोलिसिस झाला CNचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडच मिळतो हे कार्बोक्सिलिक ऍसिड कसा मिळतो सायनाइडचा आधी बनतो अमाइड आणि अमाइडचा नंतर हायड्रोलिसिसमुळे बनतो म्हणजे अजून फर्दर हायड्रोलिसिसमुळे बनतो कार्बोक्सिलिक ऍसिड सो बी मस्ट बी क्लोराईड आणि क्लोराईड कसा बनवतात तर बघा आता की PCl5 कोणामध्ये ऍड करू शकतो अल्कोहोलमध्ये सो इथील अल्कोहोल त्यांनी ॲक्च्युली अजून ऑप्शन चुकवण्यासाठी ना तुम्हाला प्रोपेनॉल पण द्यायला पाहिजे होता म्हणजे मग कळालं असतं की प्रोपेनॉल की इथेनॉल कारण तुम्ही बरेच जण लक्षात नाही घेत की हा कार्बन एक्स्ट्राचा ऍड झाला KCNमुळे सो ते लक्षात ठेवा कार्बोक्सिलिक ऍसिडच्या रिव्हिजनमध्ये पण मी सांगितलंय की जर का कार्बन ऍड होत असतील तर त्याच्याकडे नीट लक्ष द्या ओके नेक्स्ट क्वेश्चन 77 ग्रीन विट्रॉलिट्स खूप लहानपणापासून शिकतोय ब्लू विट्रॉलिट्स CuSO4 ग्रीन विट्रॉलिट्स FeSO4 ओके FeSO4 विथ 7 मॉलिक्युल्स ऑफ H2 वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन 78 क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग मे बी एक्सपेक्टेड टू हॅपन वेन फॉस्फाईन गॅस इज मिक्स विथ द क्लोरिन गॅस तर PH3+Cl2 केलं की PCl5 मिळतो टेक्स्टबुकमध्ये रिॲक्शन आहे पी ब्लॉकची फॉस्फाईनच्या जो काही त्यांनी शॉर्ट नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे सो PCl5 अँड HCl आर फॉर्म अँड मिक्सचर ऑफ अँड द मिक्सचर कूल्स डाऊन ओके सी ऑप्शन थोडासा कन्फ्युजिंग आहे PCl3 अँड HCl आर फॉर्म अँड द मिक्सचर वॉर्म्स अप सो दोघांमध्ये बी ऑप्शन इज करेक्ट दॅट इज PCl5 इज फॉर्म ओके नेक्स्ट ओझोन इज ऑप्टेन फ्रॉम ऑक्सिजन बाय इझी आहे ही पण ओझोनमध्ये झालेली रिॲक्शन आहे पी ब्लॉकमध्ये सो ओझोनच्या रिॲक्शनमध्ये ओझोन कसा बनवलं दाखवलं लॅबोरेटरी मेथड इज CO2 नॉर्मल आपला ऑक्सिजन घेतला आणि त्याला इलेक्ट्रिक डिस्चार्ज केलं की मग O3 मिळणार ठीक आहे सो कन्वर्जन ऍट हाय प्रेशर सायलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज ऑक्सिडेशन युझिंग कॅटलिस्ट
ऑक्सीडेशन एट हाई टेम्परेचर. सो करेक्ट ऑप्शन इज इलेक्ट्रिक डिस्चार्ज. ओके तो इजीली नॉर्मल वे ही ओजोन नहीं तैयार होता. ठीक है. थर्ड 80 क्वेश्चन बढ़ा. द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ सल्फर आर प्रेजेंट इन 9.6 ग्राम ऑफ सल्फर आर. इजी है. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स विचारला है. 11वीतला क्वेश्चन है. द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ सल्फर आर प्रेजेंट इन 9.6 ग्राम ऑफ सल्फर. एटॉमिक मास दिले सल्फरचा 32. सो जर का एटॉमिक मास दिलेला 32 आणि त्याने विचारलंय नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ सल्फर सल्फर. सो 32 ग्राम मध्ये किती असणार आहे. 6.022 × 10⁻³. हे पुन्हा तेच मास आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किंवा ऍटम्स. ओके मॉलिक्यूल्स त्यांनी मोलर मास दिलेला आहे. सो आता बघा त्यांनी विचारलं 9.6 ग्राम मध्ये किती एक्स. सो एक्स इज इक्वल टू काय आहे. 6.022 × 9.6 × 10⁻³ / 32. सो दॅट इज सी ऑप्शन. बाकीचे सगळे खूप रॅन्डम आहेत. दॅट इज सी ऑप्शन. 18.06 × 10⁻². इज करेक्ट आन्सर. 81 क्वेश्चन. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम इज अ मोनोमर ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग कंपाउंड. तर नायलॉन 6 साठी आपण इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम वापरतो. नायलॉन 6 साठी आपण ॲडिपिक ऍसिड वापरतो आणि हेक्सामिथिलीन डायमाइन वापरतो. ओके सो करेक्ट ऑप्शन इज नायलॉन 6. 82 थर्मल डिकम्पोजिशन ऑफ अ कंपाउंड इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इफ अ सॅम्पल ऑफ कंपाउंड डिकम्पोजेस 50% इन 120 मिनिट्स कॅल्क्युलेट हाऊ मच टाइम विल इट टेक फॉर 90% डिकम्पोजिशन. 90% डिकम्पोजिशन म्हणजे राहणार किती. 10%. त्यांनी आधी आपल्याला 50% बद्दल सांगितलं. 50% म्हणजे हाफ रिएक्शन झाली. दॅट इज आपल्याला हाफ लाईफ इझिली दिली आहे. थर्मल डिकम्पोजिशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इफ अ सॅम्पल ऑफ कंपाउंड डिकम्पोजेस 50% टी हाफ दिलेला आहे 120 मिनिट्स. सो आपल्याला के काढता येईल. के इज इक्वल टू 0.693 / 120. तर आरदांनी विचारलंय की किती टाइम लागणार आहे. टाइम इज इक्वल टू काय असणार आहे. 2.303 log(10) A0 100 जर का असेल. 90% डिकम्पोज झालं म्हटलं राहिला किती 10. सो हे कॅन्सल झालं. लॉग 10 आन्सर येणार आहे 1. सो याचा तर काहीच संबंध नाही आहे. 2.303 / K असतो. सो हा के किती आहे बघा. 120 / 0.693 लास्ट मॉक टेस्टमध्ये पण मी सांगितलंय. 0.693 इज नथिंग बट log(2) × 2.303. सो हा इझिली कॅन्सल होतो. त्याच्यामुळे तिकडे कॅल्क्युलेशन नका करू तसं. आणि 120 / आन्सर मिनिट्समध्येच आहेत. सो 120 कन्वर्ट नका करू. 120 / log(2) म्हणजे 0.3010 म्हणजे 1200/3. सो आन्सर येणार आहे 3400 अप्रॉक्सिमेटली काढतोय. कारण हा इकडे मी शिफ्ट केला आणि हा पण इकडे शिफ्ट केला. ओके सो 3400 दॅट इज 400 अबाउट 400 मिनिट्स इट्स करेक्ट आन्सर. ओके सो करेक्ट ऑप्शन इज अबाउट 400 मिनिट्स. 82 झाला. 83 द ॲक्शन ऑफ डायझोमिथेन ऑन फिनॉल लिबरेट्स. N2 लिबरेट होतो. नॉर्मली डायझोच्या सगळ्या रिॲक्शन्समध्ये N2 लिबरेट होतो. सो डायझोमिथेन फिनॉल प्लस डायझोमिथेन ही रिॲक्शन ऍक्च्युली आहे इथरची. त्याच्याने अनेस्टोल बनतो. OCHP ही रिॲक्शन सॉरी N2 ही रिॲक्शन इथरची आहे. प्रिपरेशन ऑफ इथर थर्ड ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे फिनॉल इथरमध्ये की याच्याने फक्त मिथॉक्झी इथर मिळू शकतात. सो त्यातली ही रिॲक्शन होती. इझी होती. विच ऑफ द फॉलोइंग 84 क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट द अरेनियस इक्वेशन. तर अरेनियस इक्वेशन कोण नाही फॉलो करत आहे. ठीक आहे बघा पहिलाच नाही आहे. हा फॉर्म्युलाच नाही आहे. के इज इक्वल टू A(e⁻ⁿRT) हा फॉर्म्युला नाही. बाकीचे सगळे आहेत. फॉर्म्युला करेक्ट कुठला आहे तर सी आहे. हे ऍक्च्युली असायला पाहिजे के इज इक्वल टू A(e⁻ⁿRT). सो हा ऑप्शनच नाही आहे. सो ए ऑप्शन इज रॉंग. ओके ऑप्शन ए इज रॉंग म्हणजे ऑप्शन ए इज फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू करेक्ट. ओके नेक्स्ट 85
डैश इज द बेस्ट एक्साम्पल ऑफ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास. कंजर्वेशन ऑफ मास म्हणजे रिएक्टंटचे मास आणि प्रोडक्टचा मास सेम असलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज कंजर्वेशन ऑफ मास. ओके, सो ऑप्शन पहिलं बघा, 6 ग्रॅम ऑफ वॉटर इज कम्प्लिटली कन्वर्टेड इन टू स्टीम. तर स्टीमचं आपल्याला एक्झॅक्टली मास मेजर नाही करता येत, कारण स्टीममध्ये गेल्यानंतर तुम्ही कसं करणार मेजर, राईट? तुम्हाला एकतर क्लोज कंटेनर वगैरे लागेल अँड देन यू कॅन मेजर द मास. सो हे एवढं अप्रोप्रिएट नाही आहे. सेकंड बघा, 6 ग्रॅम ऑफ कार्बन विथ 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म 22 ग्रॅम ऑफ CO2. आता पहिला जो ऑप्शन होता ना वॉटर आणि स्टीम, तर त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन कंडेन्सेशन इक्विलिब्रियम पण येऊ शकतो. सो आपल्याला एक्झॅक्टली नाही कळणार हे जे आहे ना CO2 फॉर्म होण्याची रिॲक्शन कार्बन प्लस O2, तर आपल्याला एक्झॅक्टली कळणार आहे की कार्बन पूर्णपणे कन्झ्युम झालेला आहे विथ 16 ग्रॅम ऑफ O2. म्हणजे बघा, कार्बन प्लस O2 गिव्स टू फॉर्म 22 ग्रॅम ऑफ CO2. आता कार्बन जर का 6 ग्रॅम घेतला म्हणजे हाफ मोल घेतला, O2 इथे किती आहे 16 × 2 = 32, बट त्यांनी घेतला 16 ग्रॅम म्हणजे इथे पण घेतला हाफ. CO2 जर का बघितलं तर CO2 असतं 44, इथे पण घेतला हाफ. सो सगळीकडे हाफ हाफ झालेला आहे. सो याचा अर्थ दिस इज करेक्ट ऑप्शन फॉर कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, सो 16 + 2 = 22 आणि तिकडे पण फॉर्म झाला आहे 22 ग्रॅम. ते इक्वेशन वाईज पण करेक्ट आहे, कोएफिशियंट वाईज पण करेक्ट आहे. सो करेक्ट ऑप्शन इज बी, CD कडे बघायची गरज नाही आहे. इन डॅनियल सेल झिंक इज ऑक्सिडाइज टू झिंक आयन्स, येस करेक्ट. कॉपर ऑक्सिडाइज टू कॉपर आयन्स, नाही कॉपर रिड्यूस होतो. ती जी मगाशी लिहिली होती ZN, त्यांनीच दिलेली आहे याच चॅप्टर याच पेपरमध्ये, ZN to ZnSO4 आणि CuSO4 to Cu, तीच रिॲक्शन डॅनियल सेलची आहे. सो करेक्ट ऑप्शन इज झिंक इज ऑक्सिडाइज टू झिंक आयन. ग्लुकोज प्लस टोलन्स रिएजंट गिव्ह सिल्वर मिरर रिप्रेझेंट्स, याचा अर्थ काय की ग्लुकोजमध्ये अल्डिहायडिक ग्रुप आहे, बिकॉज फक्त अल्डिहायडिक ग्रुप टोलन्स रिएजंटला रिॲक्ट करून सिल्वर मिरर टेस्ट दाखवतात. ओके, सो प्रेझेन्स ऑफ अल्डिहायडिक ग्रुप. 87 ऑप्शन इज ए. 88, इन द रिॲक्शन ऑफ कॉपर वेन मोल्टन कॉपर इज कूल्ड स्लोली ब्लिस्टर कॉपर इज ऑब्टेंड बिकॉज ऑफ द इव्होल्युशन ऑफ फॉलोइंग गॅस. तर करेक्ट ऑप्शन इज सल्फर डायऑक्साइड SO2. ब्लिस्टर कॉपरची ही रिॲक्शन तुमच्या सगळ्यात शेवटी लास्टमध्ये आयसोलेशन ऑफ इलेमेंट्स. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेशन रिडक्शन सगळं दिलेलं आहे, रिफायनिंग वगैरे सगळं दिलं आहे. तर त्यामध्ये ही रिॲक्शन आहे की ब्लिस्टर कॉपर जर का घेतलं मोल्टन कॉपर, देन त्याच्यामधून SO2 बाहेर पडतो. ओके, बिकॉज सल्फर इज मेन इम्प्युरिटी इन कॉपर. 89, द कंपाऊंड एक्स इन द रिॲक्शन, तर सोडियम फिनॉक्साईड घेतलेला आहे. सोडियम फिनॉक्साईड ला ट्रीट केलं CO2 सोबत, जर का फिनॉल नीट झाला असेल ना तर लगेच कळेल कोबेची रिॲक्शन. ठीक आहे, सो कोबेची रिॲक्शन मध्ये आपण काय करतो, सोडियम फिनॉक्साईड घेतोय ONA प्लस CO2, त्याच्यामुळे काय होतं की हा ONA इथेच राहतो आणि इथे लागतो CO म्हणजे COH, आणि हा नंतर आपण पुन्हा H2O वगैरे ऍड करून ऍसिडिफाईड करून हा तयार करतो. सो हा असतो सॅलिसिलिक ऍसिड. सो हा तयार होणार आहे सॅलिसिलिक ऍसिड. त्यांनी पुढे ऍसिड पण यूज केले, नॉट ओनली CO2, एक्स फॉर्म होतो आणि एक्स फॉर्म झाल्यानंतर त्यांनी HCl टाकून OH आणि COH तयार केलं. ठीक आहे, सो माय मिस्टेक सॉरी, ONA हा ONA तसाच राहणार आहे आणि इथे लागणार आहे COH, तर हा तुमचा एक्स आहे आणि याच्यामध्ये ज्यावेळेस ते HCl ऍड करतात त्यावेळेस हा ONA मधला OH होतो आणि मग तुम्हाला मिळतो सॅलिसिलिक ऍसिड. सो करेक्ट ऑप्शन इज ONA वाला, म्हणजे ऑप्शन ए सॉरी डी, कारण ए ऑप्शन मध्ये शेवटी COH आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट 90, अल्केन्स रिप्रेझेंट डॅश आयसोमेरिझम, इट कॅन ओनली शो चेन आयसोमेरिझम. फंक्शनल आयसोमेरिझम्स आर शोन बाय इथर अँड अल्कोहोल. ठीक आहे, बट चेन फंक्शनल इथर अँड अल्कोहोल सारखे करतात. ऑप्टिकल आयसोमेरिझम कायरॅलिटी लागते, जे की प्रत्येक अल्केनमध्ये असेल असं नाही. पोझिशन म्हणजे क्लोरो किंवा अल्कोहोल कोणी दाखवू शकतं, 3 क्लोरो 2 क्लोरो किंवा 2 अल्कोहोल 2 ऑर किंवा 3 ऑर, फक्त पोझिशन चेंज होते, दॅट इज पोझिशन आयसोमेरिझम. सो करेक्ट ऑप्शन इज ए चेन आयसोमेरिझम, अल्केन दाखवते. 91, रिॲक्शन ऑफ ॲरोमॅटिक हॅलोजन कंपाऊंड विथ अँड अल्किन हॅलाइड्स इन प्रेझन्स ऑफ सोडियम अँड इथर इज नोन ॲज. बघा, रिॲक्शन ऑफ ॲरोमॅटिक हॅलोजन कंपाऊंड, ॲरोमॅटिक हॅलोजन कंपाऊंड म्हणजे ह्या क्लोरोबेन्झिन. ठीक आहे, सो समजा जर का तुम्ही घेतला क्लोरोबेन्झिन, त्याच्यामध्ये ऍड केला अल्किन हॅलाइड दॅट इज RX,
तर काय होणार आहे विथ प्रेझेन्स ऑफ सोडियम म्हणजे ही झाली गुड सॉरी रिएक्शन पण कोणती तर 2Na आणि HCl निघून जाणार सो जर का फक्त RX RX सोबतची रिएक्शन असेल तर त्याला म्हणतात गुड्स जर का फक्त ॲरोमॅटिक रिंग आणि ॲरोमॅटिक रिंग बद्दलची रिएक्शन असणार आहे सॉरी ॲरोमॅटिक रिंग आणि ॲरोमॅटिक रिंगची रिएक्शन असणार आहे तर त्याला आपण म्हणतो उंगली फिटिंग आणि जर का या दोघांची मिळून असेल तर ती असेल ही दॅट इज गुड्स फिटिंग रिएक्शन सो करेक्ट ऑप्शन इज ए ओके 91 चा ऑप्शन ए खूप इझी होता इन विच ऑफ द फॉलोइंग केस फॉर्मेशन ऑफ ब्युटेन नायट्राइल इज पॉसिबल ब्युटेन नायट्राइल तयार करायचं ब्युटेन नायट्राइल जर का तयार करायचा विथ ॲडिशन ऑफ KCN मगाशी पण मी तुम्हाला हा अवेअरनेस सांगितला होता की जर का तुम्हाला KCN ऍड करताय तर लक्षात ठेवा की तुमचं ऑलरेडी XC ऍड होणार आहे सो जर का तुम्हाला आता ब्युटेन नायट्राइल तयार करायचं दॅट इज 3 आणि हा नायट्राइल ओके सो जर का तुम्हाला हा तयार करायचा असेल तर ऑलरेडी तुम्हाला हा CN पकडायचाच नाहीये कारण हा KCN मधून येणार आहे सो 3 कार्बनचा जो असेल तो घ्या सो 3 कार्बनचा ऑप्शन 2 आहे एक अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइड आहे द करेक्ट ऑप्शन इज अल्किल हॅलाइड न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशनची रिएक्शन आहे C3H7Br गिव्स KCN ओके विथ KCN गिव्स ब्युटेन नायट्राइल 93 डॅश इज नॉट अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ RNA RNA DNA यांच्यामधले तीन गोष्टी सेम असतात फक्त एक वेगळी असते सो पिरिडिन पिरिडिन हा DNA मध्ये असतो पिरिडिन हा DNA मध्ये असतो ना की RNA मध्ये ठीक आहे सो पिरिडिन इज द रॉंग ऑप्शन म्हणजे तो नाही आहे बाकी सगळे असतात ॲडेनाईन फॉस्फेट रायबोज हे सगळे असतात ठीक आहे सो DNA मध्ये पिरिडिन असतो RNA मध्ये नसतो नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग टर्शरी ब्युटील अल्कोहोल इज फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड ऍड करायचा आहे टू फॉर्म टर्शरी ब्युटील अल्कोहोल बघा डिफिकल्ट नाही म्हणताना पण पटकन घाबरू नका जाऊ फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग टर्शरी ब्युटील अल्कोहोल इज फॉर्म पहिल्यांदा टर्शरी ब्युटील अल्कोहोल आपण काढून घेऊयात दिस इज टर्शरी ब्युटील अल्कोहोल एच बॅलन्स केलेला नाही इज फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड हे तयार करायचं आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे काय तयार करतो आपण ग्रिग्नर्ड रिएक्शन ऍड करून तयार करतो तर ही रिएक्शन आहे हँडल वाली आठवत असेल सी डबल बॉन्ड ओ हँडल आणि RMGX तर RMGX इथे आज आहे CH3 सो दोन कारण तर मिळाले म्हणजे जर का तुम्ही टर्शरी ब्युटील अल्कोहोलला नीट बघितलं तर हा OH तर डबल बॉन्ड ओ मधला आहे हे जर का दोन हँडल पकडले कोणी काही पकडा तर हा R होईल सगळे CH3 आहे सो इझिली आन्सर दिसतं CH3 दॅट इज ॲसिटोन वापरायला लागेल सो करेक्ट ऑप्शन इज ॲसिटोन ओके सो ॲसिटोन मध्ये जर का RMGX ऍड केला तर इझिली मिळेल तुम्हाला तुमचा कंपाऊंड टर्शरी ब्युटील अल्कोहोल सो करेक्ट ऑप्शन ॲसिटोन बी ऑप्शन फॉर 94 95 क्वेश्चन डॅश इज गिव्हन बाय कम्प्लीट हायड्रोलिसिस ऑफ सेल्युलोज सेल्युलोजचं जर का स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला तिकडे दिसतंय ग्लुकोपायरामिन्स जो डी वाला आहे तो आपण यूज करतो डी ग्लुकोपायरामिन्स आणि म्हणून त्याचा आन्सर आहे डी ग्लुकोज कारण डी ग्लुको पायरामिन्स येतो डी ग्लुकोज पासून म्हणून इट रिप्रेझेंट्स सेल्युलोज ओके नेक्स्ट 96 टू मोल्स ऑफ एन आयडियल गॅस एक्सपांड स्पॉन्टेनियसली इन टू द व्हॅक्युम फाइंड द अमाऊंट ऑफ वर्क डन व्हॅक्युम मध्ये वर्क डन काय असतं काही बघायची गरज पण नाहीये काही करायची गरज नाहीये व्हॅक्युम मध्ये वर्क असतं झिरो वर्क दॅट इज म्हणजे झिरो वर्क डन इन व्हॅक्युम बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रेशर ओके सो ऑप्शन इज ए फॉर 96 97 व्हॉट इज द एंड प्रोडक्ट ऑफ द रिएक्शन्स अमाईन दिलेला आहे प्रायमरी अमाईन दिला आहे इथिल अमाईन इन HNO2 जर का प्रायमरी अमाईन असेल याच्यावरती मॉक टेस्ट 2 मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे जर का प्रायमरी अमाईन असेल C2H5NH2 याच्यामध्ये HNO2 जर का ऍड केला तर याचा बनतो इथिल अल्कोहोल ठीक आहे सो इथिल अल्कोहोल मध्ये जर का PCl5 ऍड केला तर काय बनणार आहे इथिल क्लोराईड आणि याच्यामध्ये जर का तुम्ही HNH2 टाकला तर याचा होणार आहे C2H5NH2 म्हणजे कोण झाला पुन्हा प्रायमरी अमाईन म्हणजे सी पुन्हा काय मिळाला तुम्हाला इथिल अमाईन सो करेक्ट ऑप्शन इज बी इथिल अमाईन सो ज्याच्याने स्टार्ट केलं तेच तुम्हाला मिळालं ओके 99 द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर प्रोड्यूस बाय डिझॉल्विंग रिलेटिव्ह लोअरिंग विचारलंय
म्हणजे डेल्टा पी, रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे डेल्टा पी अपॉन पी वन झिरो. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर प्रोड्यूस बाय डिझॉल्विंग 71.5. सो डब्ल्यू टू दिला 71.5 ग्रॅम सबस्टन्स इन 1000 ग्रॅम ऑफ वॉटर. 1000 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे डब्ल्यू वन दिला 1000. सॉरी, व्हॉट विल इज द मॉलिक्युलर वेट ऑफ द सबस्टन्स, एम टू विचारलाय. ओके, सो एम टू विचारलाय, एम वन दिलेला आहे तुम्हाला 18 ग्रॅम, दॅट इज वॉटर. सो डेल्टा पी अपॉन पी वन झिरो फॉर्म्युला काय असतो, डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इंटू एम वन. ठीक आहे, कारण ह्याच्यातला आपण एम टू शेवटचा मोल फ्रॅक्शन असतो, बट शेवटचा आपण कन्सिडर नाही करत आहे. सो डब्ल्यू टू लिहा 71.5 इंटू. ओके, त्यांनी रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशरचा पण आन्सर दिला आहे. सो याचा आन्सर आहे 0.00713. ओके, हे पण कन्सिडर करा. एम वनचा आन्सर आहे 18, एम टूचा आन्सर काढायचा आहे आणि डब्ल्यू वन दिलेला आहे 1000. सो डायरेक्टली आता 1000 याला मल्टिप्लाय करा. सो हा जर इकडे मल्टिप्लाय केला तर 3 डिजिट पुढे होऊन जाईल. सो आन्सर येईल 7.13 इज इक्वल टू 7.13. एम टू पण मल्टिप्लाय करा, याचा आन्सर येईल 71.3 इंटू 18. सो एम टू इज नथिंग बट 71.3 इंटू 18 डिवायडेड बाय 7.13. इझी आन्सर बुक, 10 इंटू 18 180. सो आन्सर इज सी 180. ओके, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 100. व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सी आर इन सी आर एनएच थ्री? एनएच थ्री वरती काही चार्ज नाही आहे, एनएच थ्री 6 CL. सो या आदल्या कंपाऊंड कडून तर काहीच चार्ज नाही आहे, बिकॉज अमोनिया इज चार्जलेस. सो याचं काहीच कन्सिडर नका करू, बट सी एलचा 3 आहे म्हणून सी आर किती असलं पाहिजे, +3. सो करेक्ट ऑप्शन इज ए. सो 100 करेक्ट ऑप्शन आहे ए. इझी होता खूप पेपर, जर का जमला असेल तर गुड, ऍटलीस्ट तुम्हाला सीईटीमध्ये आउट ऑफ 50 तुम्ही इझिली 30 तरी सॉल्व्ह करू शकता, बिकॉज 30 याच टाईपचे असतात. 20 थोडे थोडे हार्ड होऊन जातात, जे आपण आधीच्या लेसन्समध्ये बघितले, आधीच्या टेस्टमध्ये बघितले. ओके, सो बघा जर का काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट.